आंतरराज्य कार चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला गजाआड करत 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, मोटरसायकल चोरी शोध पथक व उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कामगिरीत जप्त करण्यात आली. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाईचे आदेश दिले. नाशिक शहरातून कार चोरी करून त्या तमिळनाडू व कर्नाटक राज्यात विक्री करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, मुक्तेश्वर लाह, दत्तात्रय चकोर, मंगेश चकचा, रवींद्र दिघे, भगवान जाधव यांना बुलढाणा व इतर जिल्ह्यात पाठवून आरोपीची माहिती प्राप्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आरोपींचा शोध घेतला असता शेख नदीम शेख दाऊद हा आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपी असून त्याच्या साथीदारांच्या मदतीने वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार चोरी करून तमिळनाडू व इतर राज्यात विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता आरोपी शेख बदीन शेख दाऊद याला शिरूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांच्या मदतीने अटक करण्यात आली. त्यानंतर पुढील ताबा घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचे साथीदार किशोर पवार व विशाल जाधव यांच्या मदतीने नाशिक शहरातून कार चोरी करून तमिळनाडू राज्यात हवा असलेला आरोपी डेव्हिड यास विक्री केल्याचं निष्पन्न झालं. याप्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 193/2024, भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे, मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 234/2024, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनगर, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, प्रभाकर सोनवणे, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, मंगेश चकचा, रवींद्र दिघे, भगवान जाधव, गणेश वडजे, सर्वजण नेमणूक मोटरसायकल चोरी शोध पथक गुन्हे शाखा नाशिक शहर, संदीप हिवाळे, स्वप्नील सपकाळे नेमणूक उपनगर पोलीस ठाणे यांनी पार पाडली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.